पुन्हा एकदा महत्त्वाची आणि ब्रेकिंग बातमी, नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून जीवनावश्यक वस्तूंची दुकानं 24 तास उघडी ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी ही घोषणा केली आहे. गुरुवारी वर्षा या शासकीय निवासस्थानी कोरोना उपाययोजनांच्या संदर्भात मंत्रालय नियंत्रण कक्षाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक झाली, त्यात हा निर्णय घेण्यात आलाय. लॉकडाऊनमुळे लोक जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी गर्दी करतायत, त्यामुळे त्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून हा निर्णय घेण्यात आलाय. मात्र संबंधित दुकानांनी ग्राहकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी शासनानं घालून दिलेल्या मार्गदर्शक सूचना या त्या दुकानदारांनी पाळाव्यात अशाही सूचना देण्यात आल्यात. ताज्या घडामोडींसाठी साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक, ट्विटर आणि इंस्टाग्रामवर सुद्धा आम्हाला फॉलो करा.